मिरजेत सफाई कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. संतप्त कर्मचाऱ्याने मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा दिला असून उपायुक्त स्मृती पाटील यांच्या आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात घेतला आहे. प्रशांत परशुराम ढाले वय 48 वर्ष राहणार मिरज असे मयत झालेल्या सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे. सकाळी नेहमीप्रमाणे काम करीत असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि मुकादमाला त्यांनी सांगितलं. मिरज शासकीय रुग्णालयात आणले असता त्यांचा मृत्यू झाला. ही घटना महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना समजल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद करून रुग्णालयात गर्दी केली. सध्या महापालिका स्वच्छ सर्वेक्षण काम सुरू आहे. अपुरे कर्मचारी असल्यानं सफाई कर्मचाऱ्यांवर कामाचा तणाव वाढलाय. वैद्यकीय सुविधा सुरक्षा साहित्य मिळत नसल्यानं कर्मचाऱ्यांच्या मध्ये संताप निर्माण झालाय. यावेळी महापालिका आयुक्त जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांनी रुग्णालयात जाऊन कर्मचाऱ्यांची समजूत काढली. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत आयुक्तांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी प्रशांत ढाले यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. किंवा 2 महिन्यात 6 महिन्यात होते का? वर्षातून येतात. तपासण्या कुठल्या केल्या जात नाहीत का? आदरणीय साहेब जो कोण देत नाही तो पण आम्ही प्रेत हलवत नाही. त्रास द्यायला पासून हजेरी जी मोबाईल वर आहे ते आयुक्त साहेबांना बंद करावं. कुणाची घरं लांब आहेत, कुणाच्या आधी लांब आहेत, येण्याचं सगळं आम्हाला अवघड व्हायला लागलंय. गणेश आवळे, SBN मराठी, मिरज.